जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मिरची सॉन्ग हे खूप ट्रेंडला आत्ता चालू आहे आणि त्यामुळेच खूप साऱ्या कमेंट आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दिसत आहेत की मिरची सॉन्गवरती तुम्ही एखादं ट्युटोरियल बनवा, कारण खूप सारे यूट्यूबर देखील मिरची सॉन्गवरती ट्युटोरियल बनवत आहेत. त्यामुळे मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ मिरची सॉन्गवरती होणार आहे. तुम्ही डेमो सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो एडिट करण्यासाठी आपल्याला सिम्पली एक काइनमास्टर ॲपची गरज लागणार आहे. आणि मित्रांनो, खूप साऱ्या जणांकडे काइनमास्टरवरती वॉटरमार्क दिसत आहे, त्यांनी प्ले स्टोरवरून घेतला असल्यामुळे. तर तुम्ही सगळ्यात बेस्ट पर्याय आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती आपलं आजचं सगळं मटेरियल देखील फ्रीमध्ये मिळेल. त्यासोबतच आपलं काइनमास्टर ॲप देखील तिथं फ्रीमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करू शकता. त्यासोबतच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये देखील मटेरियल दिलं आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 3500 लाईक्स ठेवलं आहे. तर 3500 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा. आज पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते. मित्रांनो, अजून जर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, चला जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आपल्या काइनमास्टरच्या मेन विंडोवरती आलो आहोत. त्यानंतर सिम्पली या षटकोनावरती टच करायचं आहे आणि त्यानंतर सिम्पली इथून 1:1 हा चौकोनी रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा मेन विंडो ओपन होईल. त्यानंतर सिम्पली मीडियावरती टच करायचं आहे. मीडियावरती टच केल्यानंतर एक नंबरला इथं बॅकग्राऊंड दिसत आहे तुम्हाला, तर सिम्पली बॅकग्राऊंडवरती टच करून एक ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली ओकेवरती टच करायचं आहे आणि हा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण साधारणतः 16.5 सेकंदापर्यंत हा आपण बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. तुम्ही असं बोट ठेवून पुढे मागे करू शकता. तर 16.5 आल्यानंतर पुढचा पार्ट आपण कट करायचा आहे किंवा 16.5 आपण घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो, 16.5 घेतल्यानंतर इथून पुढे इमेजेस आपल्याला ॲड करायचे आहे. तर इमेजेस ॲड करण्यासाठी सिम्पली सेटिंगच्या ऑप्शनवरती सुरुवातीला टच करायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एडिटिंग हा ऑप्शन दिसेल, तर एडिटिंग ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं डिफॉल्ट फोटो ड्युरेशन जे आहे तिथून 1.6 एवढी ठेवायची. म्हणजे 1.5 हा पॉईंट आहे जो सेंटरला आहे तो, आणि त्याच्या पुढला एक पॉईंट घ्यायचा आहे 1.6. ओके, तर मित्रांनो, 1.6 आपण घ्यायचं आहे. थोडंसं पुढं जातं आहे. ओके, 1.6 घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली खाली यायचं आहे थोडं आणि इथून फिल स्क्रीन ऑप्शनवरती टच करून ओकेवरती टच करायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो, मीडियावरती टच करायचं आहे. मीडियावरती टच केल्यानंतर इथं जे मी इमेजेस तुम्हाला दिले आहेत त्यातील इमेजेस तुम्ही एक एक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर मित्रांनो, हे सगळे इमेजेस जे आहेत ते ॲड केल्यानंतर तुमचा व्हिडिओ 29.5 सेकंदापर्यंत आलेला आहे. तर त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं. व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर इथून सिम्पली एक लाल कलरचं मिरची PNG मी दिलं आहे, तर ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि ती लेअर आपली ती पूर्ण व्हिडिओवरती आपण सुरुवातीला लेअर घ्यायची आहे. ओके, त्यानंतर इथं जो ऑप्शन आहे खात्रीच्या समोरील 2 त्यावरती सिम्पली टच करायचं आहे आपल्याला. त्यावरती टच केल्यानंतर इथून 2 फुल टू स्क्रीन ऑप्शन आहे, त्यावरती टच करून ती फुल टू स्क्रीन लेअर करून घ्यायची. त्यानंतर परत लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि परत एक व्हाईट कलरचा मिरची PNG दिला आहे, तर तो देखील फुल टू स्क्रीन अशा प्रकारे करून ती लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो, काय करायचं आपल्याला, ही जी वरची लेअर आपण व्हाईट कलरची ॲड केलेली आहे त्याला ओव्हरऑल ॲनिमेशनवरती टच करायचं आहे आणि इथं ब्लिंक स्लो हा जो 2 ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं. त्यावरती टच केल्यानंतर आपला PNG जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. त्यानंतर परत इथून पुढे यायचं आहे आणि 16.5 या ठिकाणी जो आपण जिथंपर्यंत लेअर घेतले तिथंपर्यंत येऊन हा मिरची जो PNG व्हाईट कलरचा आहे तो इथून आपण ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड हा 2 ऑप्शन आहे त्यावरती टच करून तिथून पुढचा पार्ट आपण कट करायचा आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी वरच्या लेअरवरती टच करायचं आहे आणि कात्रीच्या चिन्हावरती टच करून स्प्लिट ॲट प्ले हेड हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा. त्यानंतर हा पुढची जी लेअर तयार होईल दुसरी, तर त्या लेअरवरती सिम्पली टच करायचं आहे. मित्रांनो, त्याच्या आधी ही जी लेअर आहे ती रेड कलरची वरच्या साईडला येईल, त्यामुळे ह्या रेड कलरच्या PNG टच करून ह्या 3 जायचं आहे आणि इथून सेंड टू बॅक ह्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. म्हणजे आपली व्हाईट लेअर मागाप्रमाणे अशा प्रकारे पुढे येईल. ओके, त्यानंतर परत ही जी लेअर आहे जी आपण स्प्लिट ॲट प्ले हेड केल्यानंतर मिळाली आहे, तर त्यावरती टच करायचं आहे आणि परत ह्या झूमचा ऑप्शन जो आहे कात्रीच्या समोर येईल, त्यावरती टच करून ऑफ करायचं आहे. आणि ऑफ केल्यानंतर पूर्णपणे ही लेअर जी आहे ती सेंटर घेऊन अशी पूर्णपणे खाली अशी सेट करायची. त्यानंतर ओकेवरती टच करायची. तर अशा प्रकारे आपली लेअर सेट झाली आहे.
पीएनजी ची त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे लेअर वरती टच करून मीडिया वरती जायचं आहे आणि सिंपली एक बॉर्डर जी दिली आहे तर ती बॉर्डर ऍड करून इथून फुल टू स्क्रीन करून घ्यायचे ओके तर बॉर्डर फुल टू स्क्रीन केल्यानंतर ती अशा प्रकारे दिसेल त्यानंतर मित्रांनो परत सिंपली आपला जो इमेज आहे फर्स्ट त्या इमेजवरती टच करायचं इमेजवरती टच केल्यानंतर क्लिप ग्राफिक्स हा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर त्यावरती टच करून सिंपली खाली जायचं आहे मोबाईलचा डाटा ऑन करायचा आहे आणि गेट मोरवरती जाऊन ओवरलाईन हा इफेक्ट क्लिप ग्राफिक्सचा डाउनलोड करायचा आहे तर त्यावरती टच केल्यानंतर सिंपली एक नंबरचा क्लिप ग्राफिक्स ॲड करायचा आहे परत पुढच्या इमेजला देखील तीच प्रोसेस करायची आहे दोन नंबरचा ॲड करायचा आहे तर असे एक एक प्रत्येक इमेजला आपण सगळे ओवरलाईन्स जे आहेत ते ॲड करणार आहोत तर तीन नंबरच्या इमेजला तीन नंबर चार नंबरच्या इमेजला चार नंबर अशा प्रकारे सगळे जे इमेजेस आहेत त्या इमेजेसला तुम्ही क्लिप ग्राफिक्स ओळीने ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून देखील केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकन प्रेस करा म्हणजे इथून पुढे ज्यावेळी आपला नवीन व्हिडिओ येईल त्यावेळी सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ओके तर मित्रांनो आपण सगळ्या इमेजेसला क्लिप ग्राफिक्स ॲड केलेला आहे त्यानंतर परत व्हिडिओचा स्टार्टला यायचा व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर सिंपली तुम्ही बघू शकता आपला जो आत्ता आपण क्लिप ग्राफिक्स ॲड केला आहे तो अशा प्रकारचा काहीसा दिसणार आहे ओके तर मित्रांनो त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला येऊन लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि जो आपला लाईट इफेक्ट्स आपण दिलेला आहे तर तो लाईट इफेक्ट्स ॲड करून घ्यायचा आहे लाईट इफेक्ट्स ॲड केल्यानंतर तो इथून कात्रीच्या समोरील चौकोनावरती टच करून फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे त्यानंतर सिंपली बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन सगळ्यात खाली बघायला मिळेल त्यावरती जाऊन इथून स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा आहे ओके तर स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारचा दिसणार आहे थोडंसं तुम्ही यातून कलर ॲडजस्टमेंटवरती जाऊन याचं सॅच्युरेशन देखील थोडंसं वाढवू शकता जेणेकरून तुमचा कलर जो आहे तो आणखीन चांगला दिसेल ओके तर मित्रांनो त्यानंतर आपलं फायनली जे आहे ते सॉन्ग ॲड करायचं आहे तर त्यासाठी ऑडिओवरती टच करायचं आहे ऑडिओवरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला मी सॉन्ग दिलं आहे तर ते सॉन्ग तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तर मी ते मिरची फोल्डर गेला आहे तर त्या फोल्डरमध्ये आपलं सॉन्ग जे आहे ते मी दिलेलं आहे तर ते सिंपली ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचं लास्टला मित्रांनो दोन सेकंद काही जणांच्या व्हिडिओमध्ये आवाज कमी होत असतो तर त्यासाठी तुम्ही एक बेस्ट पर्याय इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जाऊन ऑडिओ फेडआउटचं ऑप्शन बंद करत चला त्यामुळे तुमचा लास्टला दोन सेकंद आवाज कमी येणार नाही व्यवस्थित येईल ओके तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक लोगो ॲड करायचा आहे तर सिंपली लेअरवरती टच करून इथं मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर आपला जो फोनमध्ये आपण लोगो स्वतःच तयार केलेला असेल तो इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो आपण ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो असे लोगोज तुम्हाला बनवायचे असतील तर सिंपली आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे लोगो कसे बनवावे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही अशा प्रकारचे लोगोज वगैरे बनवू शकता ओके तर मित्रांनो हा लोगो जो आहे तो आपण पिक्सल लॅबमधून अगदी इझिली एडिट करू शकतो त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि अशा प्रकारचा लोगो ॲड करा तर लोगो आपण पूर्ण व्हिडिओवरती घेतला आहे त्यानंतर सिंपली शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला रिझोल्युशनचं ऑप्शन दिसेल तर रिझोल्युशन 720 किंवा 1080 ठेवू शकता किंवा कमी ठेवली तुमच्या फोनच्या साईजनुसार कमी जास्त तुम्ही ठेवू शकता त्यानंतर मित्रांनो फ्रेम रेट जो आहे तो फायनली 30च ठेवायचा असतो जर 60 असेल तर 60 ठेवत चला पण 30 हा बेटर आहे ओके तर 30 ठेवल्यानंतर बिट रेट जो आहे तो निम्म्याच्या पुढे ठेवायचा आहे इथून पुढे निम्म इथं आहे इथून पुढे ठेवत चला आणि त्यानंतर सिंपली एक्सप्लोरवरती टच करायचं आहे तर आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या फोनमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मला गर्व आहे मी आहे मराठा मला गर्व माझे शिवाजी राजेचा मला गर्व माझे मराठी मातीचा मला गर्व आहे या भगव्या रंगाचा मला गर्व आहे मी आहे मराठा मला गर्व माझे शिवाजी राजेचा मला गर्व माझे मराठी मातीचा मला गर्व आहे या भगव्या रंगाचा